चला तर आपण आज पनीर भुर्जी कशी बनवायची ते पाहणार आहे. हे पाहिजे तुम्ही 200 ग्रॅम पनीरचे बारीक बारीक पीस कट करून घेतले आहेत. तुम्ही चुरून किंवा खिसून सुद्धा घेऊ शकता. इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलं आहे. 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत. 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. जिरा पावडर 1/2 चमचा, धना पावडर 1/2 चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर 1/2 चमचा, मीठ म्हणजे चवीपुरतं मीठ, कढीपत्त्याचे 5 ते 6 पाने, कस्तुरी मेथी खूप टेस्ट छान येते, 1 चमचा लसूण अद्रक पेस्ट, गरम मसाला, 1 ते 2 बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली आहे, 1 ते 1.5 चमचा मी लाल मिरची पावडर घेतली आहे, फोडणीसाठी जिरे घेतले आहेत, 1/2 चमचा हळद घेतली आहे आणि तेल. इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवून दिलंय. आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे. हे पहा, 2 चमचे मी तेल घेतलं आहे. तेल अगदी गरम करून घ्यायचं आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण सर्वप्रथम जिरे घालूया. जिरे अगदी थोडेसे तडतडले की कांदा घालायचा आहे. हे पहा, आपले जिरे चांगले तडतडले आहेत. आता कांदा घालूया. आपला कांदा हलकासा सॉफ्ट झाला की आपल्याला लसूण अद्रक पेस्ट आणि टोमॅटो घालायचे. आता आपण याच्यामध्ये 1 कढीपत्त्याची पाने घालूया. लसूण अद्रक पेस्ट 1 चमचा. आता आपण चिरून घेतलेला टोमॅटो घालूया. चिरलेली मिरची. आपल्याला टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. कमीत कमी 1-2-3 मिनिट. पाहू शकता आपलं टोमॅटो पूर्णपणे सॉफ्ट झालं आहे आणि तेलही चांगलं सुकलं आहे आपल्या कांद्याने टोमॅटोला. आता आपण याच्यामध्ये जिरापूर आणि धनापूर घालूया. हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर मिक्स करून घेऊया. एक मिनिटभर आपण हे सर्व मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. हे पहा, सर्व मसाले आपलं मस्तपैकी तेल सोडलं आहे. आता आपण याच्यामध्ये पनीरचे पीसेस घालूया. पाहू शकता तुम्ही चुरून पण घालू शकता किंवा खिसून पण. इथं मी 200 ग्रॅम पनीर घेतलं आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही कितीही घेऊ शकता. व्यवस्थित मिक्स करायचंय. आपण आता याच्यामध्ये कस्तुरी मेथी घालूया. कस्तुरी मेथीने खूप छान टेस्ट आणि सुगंध येतो. तिथं मी क्रश करून घेतली आहे कस्तुरी मेथी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. मस्त सुगंध येतोय. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. चवीपुरतं मीठ घालायचंय. व्यवस्थित आपली भुर्जी मिक्स झाली आहे. आता आपण कमी आचेवरती 4 ते 5 मिनिट, कमीत कमी 6 मिनिटं तरी व्यवस्थित झाकण ठेवून वाकलून घ्यायचे आहे. जेणेकरून पनीरही चांगलं सॉफ्ट होईल आणि मसाले व्यवस्थित शिजला जाईल. चला तर आपली 5 ते 7 मिनिटं झाली आहेत. पण अधूनमधून तुम्ही चेक करत राहा. पाहू शकता मस्तच आपल्या भुर्जीला तेल सुटलं आहे. म्हणजेच आपली भुर्जी व्यवस्थित चांगली तयार आहे. हे पाहू शकता पनीर पण व्यवस्थित चांगलं तेलामध्ये फ्राय झालं आहे. कमीत कमी 5 ते 7 मिनिटं तरी आपल्याला ही भुर्जी व्यवस्थित झाकून फ्राय करून घ्यायची आहे. जेणेकरून कांदा, टोमॅटो आणि भुर्जीही व्यवस्थित, म्हणजेच पनीरचे पीसेसही चांगले शिजले जातील. पाहू शकता तुम्ही हे पूर्णपणे आपल्या भुर्जीने तेल सोडलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून भुर्जी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपले घरच्या घरी पनीर भुर्जी तयार आहे.
स्वादिष्ट आणि टेस्टी अशी पनीर भुंजी लागते। तुम्ही रोटी, नान, भाकरी, चपाती कशा बरोबर हे तुम्ही खाऊ शकता। तुम्ही अवश्य करून खा, खूप छान आणि टेस्टी लागते।